साफ चुकीचं आहे. त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल, नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना वेगवेगळ्या लोकांनी पार पार्लमेंटपासून इथपर्यंत, त्यांना थोडी नाही जाण्याची नाही मनाची वाटायला पाहिजे. हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम काहींनी तर फार ते झिरो आवरमध्ये काढलं. अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले. अरे मी राज्याचा 35 वर्ष काही काळ मी खासदार राहिलो आहे, काही काळ मी आमदार राहिलो आहे, काही काळ मी राज्यमंत्री राहिलो आहे, काही काळ मी विरोधी पक्षनेता राहिलो, काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो. एक जबाबदारी मला पण कळते. एखाद्याने स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे. त्याच्या संदर्भात सगळीकडे CCTV कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात, कोण भाऊरूपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे. दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर जे काही करताय त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही. आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं, आता माझं अचानक मी आज कळवण आणि सुरगाणाचा कार्यक्रम माझा होता, खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीन पवारांनी घेतलेला होता, जाताना मला इथनंच जावं लागत होतं. काही जण मला भेटायचं म्हणत होते, ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे. मी म्हणालो की कशाला मुंबईला येता, आमच्या सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे, रोडवरच आहे, तुम्ही तिथं या, मी तिथं तुम्हाला भेटतो. म्हणजे तुमचंही मुंबईचं जाणं येणं वाचेल, मला लोकांना कसा कमी त्रास होईल, कार्यकर्त्याला कसा कमी त्रास होईल, आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल याबद्दलचा प्रयत्न. त्याच्यामध्ये वाटेल ते काही काही जणं सकाळचा 9 भोंगा लागतो, त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं, अरे काय केलं, उगीच उचलली जीभ लावली टाळायला. त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं? मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो, मला समाज ओळखतो, मी कुठंही गेलो तरी असं काही आणि काही कोण म्हणलं मिशाच लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं, साफ चुकीचं आहे. त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल, नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना वेगवेगळ्या लोकांनी पार पार्लमेंटपासून इथपर्यंत, त्यांना थोडी नाही जाण्याची नाही मनाची वाटायला पाहिजे. उगीचच कुणीतरी बातमी लावतं एखादी चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठंही आधार नाही, त्या बातमीचा कुठंही पुरावा नाही, त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेले आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे, काही युनिफॉर्म परिधान केलेला आहे, या प्रकारचे ज्या काही गोष्टी आहेत मी महाराष्ट्राला सांगतो. हे निव्वळ माझी बांधा मी ठरवलेलं होतं की खरं तर कुणाच्याबद्दल बोलायचं नाही, आपलं आपलं विकासाचं काम सांगायचं, आपल्या ज्या योजना आहेत त्या पण लोकांच्या समोर सांगायच्या. आम्ही गरिबांच्या करता करतो, आम्ही महिला मायमाऊली मुली यांच्या करता करतो, युवा युवतींच्या करता करतो आहे, माझ्या शेतकरी मित्रांच्या करता करतो आहे, आमच्या वेगवेगळ्या घटकाकरता आम्ही या योजना सगळ्या करतो आहे, हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि त्या योजना ह्या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहेत. त्याच्या संदर्भामध्ये जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा, मी शब्दाचा पक्का आहे. माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या योजना पुढं पण त्या ठिकाणी चालू राहतील. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता आम्ही कटिबद्ध आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्या विचारधारेनेच आम्ही पुढे चाललेलो आहोत.